प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे साहित्य स्नातक भाग एक BA सत्र एक मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। साहित्य रंग भाग एक या आवश्यक मराठीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील पद्य विभागातील आज रोजीपासून आपण पहिली कविता अभ्यासूया। खरं म्हणजे सत्र एक मधील ही दुसऱ्या क्रमांकाची कविता आहे, परंतु ती आपण पहिल्यांदा शिकूया। त्यामुळे आजच्या या आपल्या पहिल्या तासात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, मराठी भाषेतील आद्यकवी म्हणून ओळख प्रस्थापित करणारे ज्ञानेश्वर अथवा ज्ञानदेव हे मराठीतील श्रेष्ठ प्रतिभावंत असे संतकवी आहेत। आत्मानुभवी योगी चिद्विलासवादी तत्त्वज्ञ आणि वारकरी अथवा भागवत संप्रदायाचे प्रवर्तक मानल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. 1275 आपेगाव येथे, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दाम्पत्यांच्या पोटी झाला। त्यांची भावंडे निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांचेसुद्धा वारकरी परंपरेत महत्त्वपूर्ण असे स्थान आहे। ज्ञानेश्वरांनी लिहिलेली भावार्थ दीपिका अथवा ज्ञानेश्वरी हा त्यांचा भगवद्गीतेवरील मराठी पद्य भाष्यग्रंथ संपूर्ण भारतीय साहित्यात मान्यताप्राप्त आहे। सोबतच त्यांनी अमृतानुभव, चांगदेव 65 आणि अभंग गाता अशी साहित्यरचना त्यांच्या नावावर प्रकाशित आहे। ज्ञानदेवी रचिला पाया हे संत बहिणाबाईंचे त्यांच्याविषयीचे उद्गार यथार्थ असून वारकरी संप्रदायाप्रमाणेच मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या त्रिविणीलाही ते लागू पडते। विविध अभ्यासकांच्या मतानुसार ज्ञानदेव रचित अभंगांची संख्या 900 ते 1100 दरम्यान आहे। डॉक्टर रा गोसावी संपादित सकल संतगाथा खंड 1 त्यांचे 903 अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत। ज्ञानदेवांच्या अभंगांमध्ये विविध प्रकारच्या रचनांचा समावेश असून त्यातील जीवन जाणीवांचे स्वरूप मात्र अध्यात्मानुभूतीभोवती गुंपलेले दिसते। म्हणूनच त्यांच्या अभंगविश्वाचे वर्णन अपार्थिवाचे चांदणे, पारमार्थिक भावकविता, अपार्थिवाची साहित्यलेणी या शब्दांनी अभ्यासक करतात। त्यातील विरहिणी प्रकारातील अभंगरचना प्रसिद्ध असून अशा 2 विराण्यांचा समावेश प्रस्तुत अभ्यासक्रमात करण्यात आलेले आहेत। विराण्या ज्ञानेश्वरांच्या विराण्या विशेष अशा प्रसिद्ध आहेत। भागवत पुराणातील कथांशी या विराणी रचनांचा अनुबंध असून भक्ताची भगवंताशी एकरूप होण्याची ओढ आणि तळमळ कृष्णगोपींच्या मिलनोत्सुक भावनांच्या रूपकातून ज्ञानदेव व्यक्त करतात। मराठमोळ्या पारंपरिक स्त्री मनातील कोवळे अलवार भावविश्वही भक्तिभावनाच्या निमित्ताने त्यांच्या काव्यातून दृष्टिगोचर होते। कविमन व्याकुळ स्त्री मनाचे रूप धारण करते। अशीच एक पहिली विराणी आज अभ्यासूया। जिचं टायटल आहे, जिचं शीर्षक आहे पहिली विराणी, घनु वाजे गुणगुणा। घनु हे घनाला अर्थात ढगाला उद्देशलेलं एक बालबोल रूप आहे। एखादी आई बालकाला तो बघ ढगुआला ढगू, ढग ढगाला ढगू असं ज्याप्रमाणे म्हणते, अगदी ज्ञानेश्वरसुद्धा आपल्या वाचकांना श्रोत्यांना बालबोध पद्धतीनं सांगतात, या विरहिणीत सांगतात। घनू म्हणजेच घन, दॅट मीन्स ढग। पावसाचं
पाणी देणारा ढग म्हणजेच घन। या घनाला ते बालबोध रूपाने घनू असे म्हणतात। तर या घनाचं या ढगाचं घुनघुनणे कोणता संदेश घेऊन आला आहे पहा। कृष्ण आणि गोपिकांमधील कृष्णावर प्रेम करणाऱ्या गोपिकांमधील हा संवाद आहे। या गोपिका काय म्हणतायत परस्परांमध्ये, त्यांचा मेळा जमलेला आहे एका ठिकाणी। म्हणतात घनुआजे घुन घुना वारावाहे रुंझुना, घनुआजे घुन घुना वारावाजे रुंझुना, भवता रुकवू हकाना वेगी भेटवाका, वेगी भेटवाका घनवाजे घुन घुना वारावाजे रुंझुना, घनवाजे घुन घुना वारावाजे रुंझुना, चांदवो चांदने चापेवो चंदनु, चांदवो चांदने चापेवो चंदनु, देवकी नंदनु विन्नावडेवो घनुआजे घुन घुना वारावाजे रुंझुना, घनुआजे घुन घुना वारावाजे रुंझुना, चंदनाची चोडी माझे सर्वंग पोळी, चंदनाची चोडी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाडी वेगी भेटवाका, घनवाजे घुन घुना वारावाजे रुंझुना, घनवाजे घुन घुना वारावाजे रुंझुना, सुमनाची सेच शीतळ वो निकी, सुमनाची सेच शीतळ वो निकी, पोडे आगी सारकी वेगी वीझवाका, वेगी वीझवाका घनवाजे घुन घुणा वारावाजे रुंझुना, घनवाजे घुन घुना वारावाजे रुंझुना। तुम्ही गातसा सुस्वरे एकोनी द्यावी उत्तरे, तुम्ही गातसा सुस्वरे एकोनी द्यावी उत्तरे, कोकिळे वर जावे तुम्ही बायानो, घनवाजे घुन घुणा
वारावाहे रुंजुना गनुवाजे घुनघुना वारावाहे रुंजुना दर्पणी पाहता रूप न दिसे वापुले दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले बाप रकमा देवी वर विटले मज ऐसे केले घनवाजे घुन घुना वारावाहे रुंजुना भवतारकू हकाना वेगी भेट वाका वेगी भेट वाका घनवाजे घुन घुना वारा वाहे रुंजुना गनुवाजे घुनघुना वारा वाजे रुंजुना। मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांची ही विरहिणी अर्थात गोपिका कृष्ण भेटीला खूपच आतुर झालेल्या आहेत। कृष्ण भेटला नाही खूप दिवस झालेत म्हणून त्यांना विरह झालेला आहे। या सगळ्या गोपिका गवडणी एकत्र जमलेल्या आहेत आणि कृष्णाविषयीच्या कृष्ण न भेटल्याच्यामुळे त्यांना जो विरह झालेला आहे जो दुःख झालेला आहे कृष्णाच्या दुराव्याच्यामुळे जो विरह निर्माण झालेला आहे त्या विरहाला या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी गोपिकांच्या शब्दात मोठ्या सहज तरल अलवार भावाने या ठिकाणी शब्दबद्ध केलेले आहे। तीही प्रस्तुतची विरहिणी घनवाजे घुनघुना या विरहिणीतील एक गोपिका म्हणते आहे आपल्या सहेली असलेल्या इतर गोपिकांना म्हणते आहे त्या गोपिकांच्या मेळाला उद्देशून एक गोपिका म्हणते आहे एक गवढण म्हणते आहे काय घनवाजे घुनघुना वारावाजे रुंझुना भवतारुको हा काना वेगी भेटवा का घनाचं घनघन घन 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 करत गडगडाट होतो आहे। वाऱ्याचं रुंझुन 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 सुरू आहे परंतु अशा या कातरवेळी हा आपला हा माझा भवतारकू हा भवतारक हा जगाचा उद्धारक हा कान्हा मात्र अजून दिसेनासा झालेला आहे। अशावेळी मला कान्हाला भेटावं असं वाटते ज्यावेळी ढगांचं गुणगुणणे अधिक तीव्र झालेले आहे कोण्या एका संध्याकाळी त्याचसह वाऱ्याचं सुद्धा रुंझुन्न तीव्र झालेलं आहे। अशावेळी मला या कान्हाला भेटावं असं वाटतं कानाची भेट आवश्यक वाटते परंतु तो कित्येक दिवस झाले भेटलाच नाही आणि आता तर अशी कातरवेळ आहे जीवघेणी कातरवेळ आहे जीवघेणी संध्याकाळ आहे ज्या संध्याकाळी ढगांचं गडगडणं सुरू आहे ज्या संध्याकाळी वाऱ्याचं रुंजुन्न तीव्र झालेलं आहे अशावेळी माझा प्राणप्रिय सखा माझा लाडला माझा काना माझा भवतारक मला वेगानं भेटला पाहिजे ताबडतोब भेटला पाहिजे सत्वर भेटला पाहिजे हे माझ्या सहेलींनो जरा त्याला सांगा की तो माझ्यापासून दूर असल्याच्यामुळे माझ्या हृदयाच्या कळा तीव्र झाल्या आहेत त्याला मिठीत घेण्याच्यासाठी त्याच्याशी बोलण्याच्यासाठी एक भेट घडून आणा माझ्या सखयांनो अशी एक गोपिका आपल्या इतर गोपिकांना म्हणते आहे। तिचे विरहाचे दुःख सांगत असताना पुढे म्हणते चांदवू चांदने चापेवो चंदनु देवकी नंदनु विन नावडेवो मला
चांदसुद्धा आवडत नाही, चंद्रसुद्धा मला मोहून घेत नाहीत। चंद्राकडे बघते तेव्हाही मला निस्तेजपणा वाटते, कारण मला चांदण्याही सुखावत नाहीत, चंद्रही सुखावत नाहीत। यव्हाणा मला चंदनसुद्धा सुख देत नाही। चंद्र, चांदणे, चंदन हे तर शीतलधर्मी आहेत, यांच्याकडून तर शीतलता प्राप्त होते, थंडगारता प्राप्त होते। परंतु खरं सांगू सकयांनो, मला माझ्यासोबत हा देवकी नंदनच जेव्हा नसतो ना, तेव्हा मला ना चंद्र आवडत, ना चांदणे आवडत, ना चंदन आवडत, मला काही एक आवडत नाही। तो काना, तो भवतारकू माझ्यासोबत नसल्याच्यामुळे। चांदवो चांदणे चापेवू चंदनू, देवकी नंदनू विन नावडेवो। आणि असं हे जीवन मला आवडतच नाही। चंद्र आहे ज्यात, चांदणेही आहेत, चंदनाची शीतलता आहे, परंतु देवकी नंदनच नाही। तर या चंद्राला काय करू, या चांदण्यांच्या शीतलतेला च काय करू, हे तर मला आगीसारखेच पडत चाललेले आहेत। यव्हाणा इतकंच नव्हे तर मी मस्त शालीन वस्त्र, शीतल वस्त्रसुद्धा परिधान केलेलं आहे अंगावर। चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, मी अंगवस्त्र चंदनाची चोळी परिधान केलेली आहे, परंतु ही चंदनाची चोळीसुद्धा माझी आग शांत करू शकत नाहीत, उलट मला भाजल्यागत वाटते। कारण या कानाच्या विरहाच्यामुळे मी अधिकच दुःखी कष्टी झालेले आहे। चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वन माळी वेगी भेटवा का। ही चंदनाची चोळी घालून मला सुख समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही, झालेलीच नाही, कारण या चंदनाच्या चोळीला दाखव कुणाकडे। आणि माझा काना तर वनमाळी आहे, गुरं चारायला हा वनात घेऊन गेलेला आहे, आणि कित्येक दिवसांपासून त्याची माझी भेटच झालेली नाही। तेव्हा हे सकयांनो, जरा वेगानं भेटवा, वेगी भेटवा का, तुम्ही मला ताबडतोब त्याला भेटवून द्याल का। चंदनाची चोळी माझे सर्व अंगपोळी, कानोवन माळी वेगी भेटवा का। इतकंच नाही सकयांनो, सुमनाची सेच, तुम्हाला तर माहिती आहे सुमनाची सेच, माझा पलंग पुष्पांनी अंतरलेला असतो, माझा सामियाना, माझे शयनकक्ष हे सुमनांनी सजलेलं असतं, पुष्पांनी सजलेलं असते, लाल गुलाबांनी माळलेलं असते। परंतु असं असतानासुद्धा मला पुष्पाच्या शेजेवरसुद्धा, अंतुरणावरसुद्धा शीतलता प्राप्त होत नाहीत, शीतळ वो नेकी। सांगा बरं, सुमनाची शेत चांगली की वाईट? सख्या म्हणतात चांगलेच की, शीतळच असते की। पण सखयांनो, ते सुमनाची शेदसुद्धा, पुष्प अंतरलेली शेजसुद्धा मला आगीसारखी पोडते, तेव्हा माझी ही आग ताबडतोब विजवा। आणि ही आग तेव्हा विजेल, वेगी विजवा का, जेव्हा माझा काना मला भेटेल। सुमनाची सेज शीतळ वो निकी, पोडे आगी सारकी वेगी विजवा का। घनवाजे घुनघुणा वारावाजे रुंझुणा, भवतारकू हा काना वेगी भेटवा का। तुम्ही गात सासूस्वरे एकोनी द्यावी उत्तरे, तुम्ही सारे जन, साऱ्या जनी कोकडेंपेक्षा, कोकिडेपेक्षा सुंदर गाता, सुंदर कृष्ण भक्ती करता, त्याचा आर्जव करता, मनधरणी करता। तुम्ही
गातसा सुस्वरे एकोनी द्यावी उत्तरे। आता ही सगळी माझी समस्या आहे, हे माझं मत ऐका आणि मला एक उत्तर द्या। कोकिळे वरजावे तुम्ही बाईयांनो, अगं माझी स्थिती फार वाईट झालेली आहे गं। स्वतःच्याच घरच्या आरशात दर्पणात मला माझं स्वतःचं रूपच दिसत नाही। दर्पणे पाहता रूप न दिसे व आपुले, मला माझा चेहराच दिसत नाही, माझे स्वतःचे अस्तित्व दिसत नाहीत। जडी स्थळी काष्टी पाषाणे सर्वत्र जिकडे पाहतो तिकडे, डावीकडे उजवीकडे घरादारात बाहेर जिकडे पाहतो तिकडे फक्त मला कृष्ण कृष्ण आणि फक्त कृष्णच दिसते आहे। तेव्हा हे बायांनो, मला माझ्या कृष्णाला भेटवा, मला माझ्या भवतारुका कानाला भेटवा, ताबडतोब भेटवून द्या। दर्पणे पाहता रूप न दिसे व आपले, बाप रुक्मा देवीवर विठ्ठले मज ऐसे केले। आणि माझीही विराची स्थिती या विठ्ठलाने या कान्नाने या रुक्मा देवीवरूने असं केलेले आहे। तेव्हा हे माझ्या सखयांनो, मला मात्र या कानाला ताबडतोब भेटवा, कारण आता ढगांचं घुनगुन्न आणि वाऱ्याचं रुंजुन्न तीव्र होत चाललेलं आहे आणि संध्याकाळ माझ्यासाठी जीव घेणे आहे। तेव्हा माझ्या कान्याला या भवतारकाला माझ्या मला भेट घडवून द्या आणि ही हे माझे विराचे दुःख शांत करा, मला या दुःखातून बाहेर पाडा माझ्या सखयांनो, अशी विनवणी करणारी ही विरहिणी घनवाजे गुणगुणा। या सदरच्या विरहिणीतून एका गोपिकेने आपले कृष्ण भेटीविषयीची विरही भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। या रचनेतून ज्ञानेश्वरांच्या संवेदनशील तरल अंतःकरणाचे हृदयस्पर्शी असे मनोज्ञ दर्शन सदरच्या विरहिणीतून घडते आहे। पुढच्या वेळेला आपण पैल तोगे काऊ कोकत आहे या विरहिणीच्या संदर्भानं तास घेणार आहोत। आजच्या तासात घुनवाजे गुणगुणा एवढंच, आजचा तास संपलेला आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू पैल तोगे काऊ कोकत आहे या दुसऱ्या रचनेला घेऊन।